हरे कृष्णा। श्रीमद भक्ती रसावर सिंधूच्या 8व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आधीच्या 7 सत्रांमध्ये आपण भक्तीची व्याख्या काय, भक्तीची लक्षणं काय, भक्ती साधन भक्तीची व्याख्या काय, साधन भक्तीचे 2 प्रकार, वैधी भक्ती आणि रागानुग भक्ती, त्याबद्दल ऐकलं। ती साधन भक्ती केल्यानंतर कुठला स्तर प्राप्त होतो, काय साध्य आहे, तर भाव आणि प्रेम भक्ती साध्य आहे। तर भाव भक्तीची चर्चा आपण या सत्रात करणार आहोत आणि प्रेम भक्तीची चर्चा आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत। तर आपण प्रार्थनेने सुरुवात करू। ओम ज्ञान निमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदांतिकम्। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भावभक्ती लक्षणे व्याख्याने लक्षणे। तर भावभक्तीची व्याख्या सांगतात की कशासाठी आपण ही भक्ती करतोय, जो भाव प्राप्त करण्यासाठी। भाव म्हणजे नक्की आहे काय, तर त्याची शास्त्रशुद्ध व्याख्या सांगतात रूप गोस्वामी। शुद्ध सत्व विशेषात्मा प्रेम सूर्यांशु साम्य भाग रुचिभिश्चित्तमासृण्य कृत असौ भाव उच्यते। तर हृदय जेव्हा, चित्त जेव्हा विविध प्रकारच्या वृत्तींनी रुचींनी भगवंतांची भेटण्याच्या अभिलाषेने, भगवंतांची सेवा करण्याच्या अभिलाषेने आणि भगवंतांशी आदान प्रदान करण्याच्या अभिलाषेने जेव्हा द्रवित होतं, तर त्या द्रवित होण्याला भाव असं म्हणतात। चित्त जे द्रवित होत आहे त्याला भाव म्हणतात आणि हा भाव जो आहे त्याला शुद्ध सत्व विशेषात्मा म्हटलंय। शुद्ध सत्व म्हणजे भगवंतांची प्रकाशिका स्वरूप शक्ती जी आहे, त्याची विभागणी 3 ह्याच्यामध्ये केली आहे, लादिनी संदिनी संवेद। तर संदिनी शक्तीद्वारा संपूर्ण भगवंतांचं आध्यात्मिक धाम आणि विविध प्रकारच्या आध्यात्मिक सामग्री निर्माण होते। त्यानंतर संवित शक्तीद्वारे भगवंतांच्या विषयी विविध प्रकारचे भावना निर्माण होतात आणि लादिनी म्हणजे त्या भावनाद्वारे, त्या आदान प्रदानाद्वारे, ज्या प्रेमाच्या आदान प्रदानाद्वारे जो आनंद निर्माण होतो भगवंतासाठी आणि भक्तासाठी, त्याला लादिनी म्हणतात। तर अशी ह्या माया शक्तीच्या पूर्णपणे विरुद्ध अशी जी भगवंतांची योग माया शक्ती आहे, जी भगवंतांची स्वरूप शक्ती आहे, जी भगवंतांची लादिनी संदिनी संवित शक्ती आहे, तर त्याचं रूप जे आहे, त्याचं सार जे आहे, लादिनीचं सार, तर ते म्हणजे हे भाव आहे। आणि नित्यसिद्ध भक्तांच्या हृदयामध्ये हा भाव सतत असतो, त्यांची चित्तवृत्ती नेहमीच कृष्णासाठी द्रवित झालेली असते आणि तो भाव जेव्हा प्रापंचगत भक्तांमध्ये उपलब्ध होतो तेव्हा तो सुद्धा भाव या नावानेच जाणला जातो। भावभक्ती कोणाची भावभक्ती निर्माण झाली कसं समजायचं, कारण बरेच जण आपल्याला सापडतील कदाचित की जे दावा करतील की मला भावभक्ती प्राप्त झाली आहे, पण कदाचित त्यांना सगळ्या वाईट सवयी अजून पण दूर नाही झालेल्या आहेत आणि भगवंताविषयी खरोखर काही प्रेमच नाही आहे, फक्त दिखावा आहे। तर मग कसं समजू शकणार। तिकडे सांगतात 9 लक्षणं, भाव उत्पन्न झाल्याची 9 लक्षणं सांगतात, जी सिद्ध करतात की खरोखर एखाद्याला भाव प्राप्त झाला आहे की नाही। तर ही लक्षण, शांतिर अव्यर्थ कालत्वम विरक्तिर मान शून्यता आशाबंधा समुत्कंठा नामगाने सदा रुचि आसक्तिस्तद्गुणाख्याने प्रीतिस्तद्वसतिस्थले इत्यादयोनुभावास्युर् जातभावांकुरे जने। तर म्हणतात कुठले कुठले 9 गुण जे भावभक्तास प्राप्त होतात, ते 9 गुण पुढील प्रमाणे आहेत। आता शांती म्हणजे काय, 9 गुण आपण पाहणार आहोत आणि त्याची उदाहरणं पाहणार। क्षोभ हेता वपि प्राप्ते शांतिर अक्षुभितात्मना। क्षोभ प्राप्त किंवा उद्वेग प्राप्त होणाऱ्या गोष्टी जरी निर्माण झाल्या तरी सुद्धा त्याच्यातून अनुद्वेगकारिता किंवा त्याच्यातून तो क्षोभित होत नाही,
अशा जो गुणधर्म आहे त्याला शांती म्हणतात. किती दुःख मोठं गुरुतर जरी दुःख आलं, यस्मिन स्थितोन दुःखेन गुरुणापि विचाल्यते, तरी तो विचलित होत नाही त्याच्या ध्येयापासून, अशा गुणधर्माला शांती म्हणतात. परीक्षित महाराजांना शृंगीचा शाप मिळाला होता की 7 दिवसात तू मरशील, पण या क्षोभाचं कारण असलेल्या मरणाचं निश्चय आहे, नक्कीच मृत्यू येणार आहे 7 दिवसामध्ये, तरी सुद्धा परीक्षित महाराज अजिबात त्याच्यातून आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत आणि त्यांच्या मनाचा क्षोभ किंवा उद्वेग निर्माण नाही झाला त्याच्यातून. ते अगदीच निर्धास्त होते आणि तिथे जे वैष्णव जमले होते त्यांना सांगितलं, तम मोपया तम प्रत्यंत विप्रा, अहो विप्रांनो मला आता तुम्ही गंगाच देवी धृतचित्त मीशे, मला आता तुम्ही भगवंतांना शरणागत असा जीव समजा आणि गंगा देवीच्या सान्निध्यामध्ये मी आता भगवत कथा ऐकण्यासाठी सिद्ध झालो आहे, तर तुम्ही तुमची भगवद्गीता चालू ठेवा, तो तक्षक नावाचा साप येऊन मला ढसू दे, मारू दे, काही करू दे, मला त्याची काही भीती नाही, तुम्ही तुमची कृष्णकथा चालू ठेवा. अशा प्रकारे मरणाचं सुद्धा भय परीक्षित महाराजांना नव्हतं. तर याला म्हणतात भावस्तर, ही क्षांती. त्यानंतर अजून दुसरा गुणधर्म अव्यर्थ कालत्व, एक क्षण सुद्धा भगवंतांची सेवा, भगवंतांचं स्मरण, भगवंतांचं श्रवण, भगवंतांचं कीर्तन, या भगवंतांना दंडवत नदी, या जे 64 अंग आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन एक सुद्धा क्षण वाया न घालवणं, प्रत्येक क्षण भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पण करणं, याला अव्यर्थ कालत्व म्हणतात. असा भावप्राप्त व्यक्ती तुम्हाला उगाच वायफळ गप्पा मारताना दिसतोय, राजनैतिक गप्पा मारतोय किंवा क्रीडा आणि सिनेमा यांच्या गोष्टी करतोय असं तुम्हाला कधीच सापडणार नाही. वाग्भी स्तुवंतो, वाचा सदैव कृष्णाचा गुणगाण्यामध्ये, मनसा स्मरंत, मन सदैव भगवंताचं स्मरण करण्यामध्ये, तन्वा नमंत, तनु शरीर नेहमी भगवंतांना दंडवत करण्यामध्ये, अनिशम्न तृप्ता, आणि सदैव असं करून सुद्धा मन तृप्त नाही, अजून करावं असं वाटतं, अजून करावं असं वाटतं. प्रभुपाद सांगतात की एखाद्या भक्ताला 24 तास सुद्धा कमी पडतात. भक्त सर्व नेत्र जला आणि डोळ्यातून अश्रू वाहत आहे, समग्रम आयुर हरेरेव समर्पयंती, पूर्ण आयुष्य त्यांनी हरीला समर्पण केलंय, त्यामुळे एक क्षण सुद्धा ते वाया घालवत नाहीत. प्रभुपादांच्या स्वतःच्या आयुष्यातून प्रभुपाद दाखवून देतात की एक क्षण सुद्धा प्रभुपादांनी वाया घालवू नये भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी. भगवंतांचे जे ग्रंथ दिलेले आहेत त्याच अनुवाद करण्यासाठी आणि भगवंतांचं कीर्तन, भगवंतांचं स्मरण, या सर्वांमध्ये श्री प्रभुपादांनी संपूर्ण आयुष्य भगवंतांना समर्पित केलं. त्याला अव्यर्थ कालत्व म्हणतात. प्रभुपाद म्हणतात एक क्षण सुद्धा गेलेला कोणी 1000 कोटी रुपये देऊन सुद्धा परत आणू शकत नाही. विरक्ती, विरक्ती इंद्रियार्थानाम यस्यात अरोचकता स्वयं, म्हणजे इंद्रियार्थ जे आहेत भोगासाठी तर त्याच्यामध्ये आपोआप अरुची जी निर्माण होते भक्ती केल्यामुळे स्वयं, तर त्याला विरक्ती म्हणतात. म्हणून म्हटलंय की भक्ती परेशानुभावो विरक्ती, अन्यत्र चैषा त्रिक एक काल प्रपद्यमानस्य यथाश्न तस्यु भुक् तुष्टी पुष्टी शुदपायोरुघासन, म्हणजे जो भगवंतांची भक्ती करण्यामध्ये संलग्न झालाय त्याला भक्ती परेशानुभव विरक्ती, भक्ती म्हणजे भगवंताची जी भक्ती करतोय, परेश अनुभव म्हणजे भगवंताचा साक्षात्कार आणि इतर सर्व गोष्टी पासून विरक्ती, हे आपोआपच प्राप्त होतात. कसं, जसं ज्याला भूक लागली आहे त्याला प्रत्येक घासागणिक त्याची क्षुधा पण शांत होते, त्याचं पोषण पण होत आहे आणि तुष्टी पुष्टी त्याला समाधान पण प्राप्त होत आहे. शुद्ध पाय अनुघासम अनुघास, त्याचप्रकारे भगवत भक्तीमध्ये प्रगत होण्याचं लक्षण आहे की त्याचं इंद्रिय तृप्तीकडे पूर्णपणे विरक्ती वाढत चालली, वाढत चालली. महाप्रभूर भक्तगणेर वैराग्य प्रधान जहा देखी प्रीत होय गौर भगवान, गौरांग महाप्रभू सुद्धा आपल्या भक्तांचं वैराग्य पाहून, भक्तीमधलं वैराग्य, शुष्क वैराग्य नव्हे, ते पाहून अत्यंत प्रसन्न होत. इथे भरत महाराजांबद्दल सांगितलं, यो दुस्तिजान दार सुतान सुरुद्राज्य मृदी स्पृशा जहौ युगैव मलवत, उत्तम श्लोक लालसा, की भरत महाराजांनी त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावल्या होत्या जेव्हा ते राजा होते, पण जेव्हा त्यांना आता उत्तम श्लोक म्हणजे भगवंतांची लालसा निर्माण झाली तेव्हा त्यांनी तरुण वयातच दार सुत राज्य
त्याचं पूर्ण राण्या मुलं आणि इतर जी धन दौलत ती अशा प्रकारे त्याग करून ते वनामध्ये निघून गेले कृष्णाच्या शोधामध्ये, की जसं कोणी एखाद्या कचऱ्याचा त्याग करून पुन्हा त्याच्याकडे पाहत नाही, मलाचा त्याग करून त्याच्याकडे पुन्हा पाहत नाही, त्या प्रकारे एवढी विरक्ती त्यांची निर्माण झाली. कारण भगवंतांमध्ये आरक्तते होते, त्यामुळे इकडे विरक्तते झाली. अजून एक लक्षण सांगते, चौथं मानशून्यता. भाव स्तराला प्राप्त झाल्यानंतर पूर्णपणे मानशून्यता, अत्यंत नम्र. उत्कृष्टत्वे बी अमानित्व कथिता मानशून्यता, अत्यंत उत्कृष्ट गुण असून सुद्धा स्वतःला नीच समजणं. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात, ऊर्ध्व बाहू करी कहू सुन सर्व लोक नाम सूत्रे गांठी परस कंठे श्लोक. हा श्लोक तुम्ही कंठामध्ये धारण करा. कुठला श्लोक आहे? तृणादपि सुनीचेन तरोरिव सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीया सदा हरिहि. तृणापेक्षाही अत्यंत नीच स्वतःला समजणं, म्हणजे तुम्ही कुठे किती मोठे पदवीधर असाल किंवा किती मोठे पदावर असाल किंवा किती मोठ धनी असाल, सुशिक्षित असाल, रूपवान असाल, बुद्धिमान असाल किंवा बलवान असाल, तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीचा अजिबात गर्व न करता या सर्व गोष्टी भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये सतत लावून अत्यंत अमानी रूपामध्ये तुच्छताचा भाव जो आहे की मी कोणीच नाही, मी अगदी नगण्य आहे, अशा रूपामध्ये भगवंतांची सेवा करणं, याला मानशून्यता म्हणतात. आता आपण तर काही छोटं मोठं आपलं काही जे काही कौशल्य असेल किंवा छोटं मोठं यश असेल, पण भगीरथांचं यश काय होतं? तरी सुद्धा जेव्हा त्यांच्याबद्दल म्हणतात की हरव रतीम वहन नेशा, हरींची रती भाव ते वाहत असताना, नरेंद्राणाम शिखामणी, सर्व राजांचे राजा होते, तरी सुद्धा जेव्हा त्यांनी दंड स्वीकारला किंवा ते वनामध्ये गेले, तर भिक्षेसाठी जेव्हा शत्रूच्या घरी सुद्धा ते जात होते, शत्रूच्या पुरामध्ये सुद्धा ते जात होते. कारण आता काही शत्रू मित्र असं काही राहिलंच नाही त्यांच्याकडे. शपाकम अभिवंद ते, आणि एखादा चांडाळ जरी समोर आला तरी सुद्धा त्याला सुद्धा ते प्रणाम करत होते. ह्याला म्हणतात मानशून्यता. आशाबंध भगवता प्राप्ती संभावना दृढा. भगवंतांची प्राप्ती होण्यासाठी दृढ जी प्राप्ती संभावना आहे तर तिला आशाबंध म्हणतात. मी ठीक आहे, मी अत्यंत पतित असेन, पामर असेन, पण भगवंत नक्की कृपा व्हावेत आणि माझ्यावर कृपा करतील. न प्रेमा श्रवणादी भक्तीरपी वा, माझ्यामध्ये प्रेम नाही, श्रवणादी भक्ती नाही, वैष्णव योग नाही, ज्ञान भगवंताविषयी ज्ञान नाही, शुभकर्म वा शुभकर्म पण नाही, सज्जाती अपि अस्ति वा, सज्जाती सुद्धा नाही, पण तरी सुद्धा हिनार्थाधिक साधके पै तथापि अच्छेद मूला सती. पण तुमची जी ही वृत्ती आहे की हिनाला सुद्धा तुम्ही अधिकाधिक अर्थ लाभ करून देता, तर म्हणून हे गोपीजन जनवल्लभ, हे कृष्णा, माझी आशाच मला सदैव व्यथा देते की कधी कधीतरी मला ही संधी, सेवेची संधी प्राप्त होईल. तर भक्ताने नेहमी आशावान असलं पाहिजे की मी किती पतित असलो तरी भगवंत अत्यंत कृपाळू आहेत आणि माझा नक्कीच उद्धार करतील. राधाराणी तर अजून अधिक कृपाळू आहेत, तर त्या नक्कीच माझा स्वीकार करतील, अशी आशा प्रत्येक भक्ताने बाळगली पाहिजे. त्यानंतर समुत्कंठा, निजाभिष्ट लाभ आहे गुरु लुब्धता. म्हणजे अत्यंत लोभ असला पाहिजे हृदयामध्ये की माझ्या या अभिष्ट लाभाची प्राप्ती होण्यासाठी, की असं नाही म्हटलं पाहिजे हा जेव्हा मिळतील भगवंत तेव्हा मिळतील. भगवंत म्हणतात ये यथा मा प्रपद्यंते तास तथैव भजाम्यहम. म्हणजे भगवंत कधी मिळाले तर मिळतील असं म्हटलं तर भगवंत पण म्हणतील ठीक आहे, तुला पण घाई नाही मला पण घाई नाही असं म्हणतील. पण आपल्या मनामध्ये उत्कंठा असली तर भगवंताच्या पण मनामध्ये आपल्याला भेटण्याची उत्कंठा निर्माण होते. आनम्राम असती असित ब्रुवो रूपचितम अक्षिण पक्ष्मांकुरेषु. त्या भगवान श्रीकृष्णांची मूर्ती, जगनमोहिनी मूर्ती पाहून माझ्या हृदयामध्ये आशा निर्माण झाली आहे की कधीतरी मला त्या भगवंताचं दर्शन होईल की ज्यांच्या सुंदर भुवया आहेत आणि त्यांचे सुंदर अनुरागी नेत्र आहेत आणि त्यांचे अधर जे आहेत, ओठ आहेत लाल आहेत
आणि त्यांची जी वंशी आहे ती सुंदर वादन करतीये. तर अशा प्रकारची कृष्णाची मूर्ती मला कधी ना कधी माझ्या समोर येईल, ही समत्कंठ आहे. त्यानंतर तद गुणाख्याने आसक्ती, म्हणजे जे भगवंतांचे गुण आहेत ते सदैव ऐकण्यासाठी सदैव आसक्ती, भगवंतांची लीला आहेत त्या ऐकण्यासाठी सदैव आसक्ती. माधुर्यादपि मधुरम मनमथ तातस्य किमपि कैशोरम, चापल्यादपि चापलम चेतोबत हरंती हंत किम कुर्मः, म्हणतात मधुरा मधुरापेक्षा मधुर असं त्यांचं मनमथ, कंदर्पाला सुद्धा लाजवणार त्यांचं कैशोर वय आहे, आणि चपळापेक्षा अधिक चपळ जे माझं मन आहे त्याला सुद्धा हे भगवंतांचं जे कैशोर रूप आहे ते चोरी करून घेऊन जात आहे. तर अशा प्रकारे भगवंतांच्या गुणांच्या प्रती आसक्ती, भगवंतांच्या लीलांप्रती आसक्ती, तर हे सुद्धा भाव प्राप्तीचं लक्षण आहे. तद वसती स्थले प्रीती, एक राहिला आपण आहे आपल्या याच्यामध्ये, नाम गाणे सदा रुची म्हणून पण एक आहे. तर नाम गाणे सदा रुची म्हणजे म्हणजे सदैव भगवंताचं नाव घेण्यासाठी हृदयामध्ये रुची आहे. तर म्हणतात की राधाराणींबद्दल असं म्हणतात की त्यांच्या कमळासारख्या डोळ्यातून ते मधासारखे अश्रू सतत वाहत आहेत आणि मुखाने ती भगवान श्रीकृष्णाचं नाव घेते, कृष्ण कृष्ण कृष्ण. तर पहा भगवंतांची जी साक्षात लादिनी शक्ती आहे ती सुद्धा सतत कृष्णाचं नाव घेत असते, आणि तिचे आपण सर्व काय आहोत अंश असल्या कारणामुळे आपलं सुद्धा कर्तव्य आहे सदैव भगवान श्रीकृष्णांचं राधाराणींसोबत नाव घेणं. तद गुणाख्याने आसक्ती झालं, प्रीतीस्तद वसती स्थले म्हणजे सदैव भगवंतांचं वृंदावन धाम, नवद्वीप धाम, जगन्नाथपुरी धाम याविषयी प्रीती हृदयामध्ये असणं. तर अत्रासीत किल नंद सद्म, हो इथे नंद महाराजांचे घर होते किंवा आहेत, शकटस्य अत्रा भवत भंजनम, इथे शकटाशुराचं भंजन झालं, बंद छेद करोपी दामभेर अभूत बद्धोत्र दामोदर, तर इथे सुद्धा इथे भगवंत त्यांना यशोदामयाने दोरीने बांधलं, इथ माथुर वृद्ध भक्त विगलत, अशा माथुर मथुर देशाच्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या तोंडातून जे पियुष धारा वाहतीये ती पिऊन आनंदाची अश्रुधारा कधी मला माझ्या डोळ्यातून वाहील आणि मी मधुरपुरीमध्ये म्हणजे श्री वृंदावन धाम मध्ये कधी भ्रमण करेन, अशी जी इच्छा आहे त्याला प्रीतीस्थद वसती स्थले म्हटले. वृंदावनामधला जायची इच्छा, तिथे राहण्याची इच्छा, तिथे सेवा करण्याची इच्छा, तिथे श्रवण कीर्तन स्मरण करण्याची इच्छा, हे सुद्धा भाव प्राप्तीचं लक्षण आहे. इकडे एक मुख्य गोष्ट जाणणं आवश्यक आहे की भाव आणि भावाभास मध्ये भरपूर फरक आहे. तर जे काही मुमुक्षू आहेत, मुक्ती भुक्ती मुक्तीची इच्छा करतायत, किंवा ज्यांची कृष्णाला सुख देण्याची काही इच्छा नाही आहे, तर अशा प्रकारच्या व्यक्तीमध्ये ना सुद्धा कधी कधी रडायला येतं इत्यादी इत्यादी, याचा अर्थ त्यांना भाव प्राप्त झाला अशातला भाग नाही आहे. तर व्यक्त मसृणीते एवा अंतरलक्षते रतिलक्षणम, जेव्हा हृदय कृष्णाला आनंद देण्याच्या एकमेव भावनेने आर्द्र होतं त्यालाच भाव म्हणतात, त्यामुळे बाकी कोणामध्येही हा भाव संभव नाही आहे. हे वरची नऊ लक्षणं आहेत, तर ती नऊ लक्षणं आपण लक्षात घेतली पाहिजेत, त्यालाच खरोखर भाव प्राप्त आहे. बाकी इतरांना जरी सात्विक संचारी विकार जरी त्याच्यामध्ये निर्माण झाले तरी सुद्धा ती रती नाही आहे, तो भाव नाही आहे, पण भावाभास आहे. केवळ जे बालिश बुद्धीचे ते अशा दिखाव्याला फसतात आणि अशा ढोंगी लोकांच्या किंवा भाव आभास त्याला बळी पडतात आणि त्यांच्याकडून नको ते चुकीचे उपदेश घेतात आणि स्वतःचं पण आयुष्य व्यर्थ वाया घालवतात. त्यामुळे भक्ताने दक्ष असलं पाहिजे, त्याला माहिती असलं पाहिजे की काय योग्य भाव काय आणि भावाभास काय, सोनं काय आणि पितळ काय,
याच्यामध्ये त्याला फरक माहिती असला पाहिजे, नाहीतर तो फसेल. बाजारात खोटं सोनं, सोन्याच्या नावाखाली खोटं खोटं पण विकणारे, भेसळवालं सोनं आणि जे सोनं नाही आहे ते पण विकणारे आहेत. तर हे माहिती असलं पाहिजे. काही काही जण म्हणतात की अरे तुम्ही रडण्याचा सराव का नाही करत, कारण आपल्याला भाव प्राप्त करायचा आहे तर रडण्याचा सराव करा. तर आमचं उत्तर असं आहे की रडण्याचा सराव नाही करायचा आपल्याला, आपल्याला गंभीर भावाने भगवंतांची कृपेची याचना करायची आणि भगवंतांच्या प्रेमामध्ये रडू येणं हे नंतर साहजिक त्याचं साध्य आहे. उदाहरणार्थ कोणी तुम्हाला सांगितलं की समजा आपण विम्बल्डनसाठी तयारी करताय, दोन टेनिसपटू आहेत आणि दोन्ही दोघं जण तयारी करतात, तर पहिला काय करतोय, तर पहिला याच्या कोर्टामध्ये टेनिस कोर्टमध्ये घाम गळतोय, सराव करतोय, बॅक हँड फोर हँडचा सराव करतोय, आणि दुसरं काय करतोय, कप उचलण्याची प्रॅक्टिस करतोय. आणि जिंकल्यानंतर काय भाषण देणार, विजेत्याचं भाषण लिहून, चांगलं लिहून ते बोलण्याची प्रॅक्टिस करतोय. तर दोघांपैकी कोण विजयी होईल तुम्हाला वाटतं? जो खरोखर साधन चांगल्या प्रकारे करतोय तो विजयी होईल. केवळ जो भाव प्राप्त झाल्याचं जे अनुकरण करतोय किंवा आधीच साध्य प्राप्त झाल्याचं अनुकरण करतोय त्याला फार कमी शक्यता आहे जिंकण्याची. हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता. वैष्णव कृपेने भाव प्राप्त होतो आणि वैष्णव अपराधाने प्राप्त झालेला भाव नष्ट पण होऊ शकतो. जसं द्विविड नावाचा वानर होता, त्याला तो भाव प्राप्त होता पण लक्ष्मणाचा अपराध केल्यामुळे त्याचा भाव सुद्धा नष्ट झाला आणि तो असुर बनला. भक्त भक्तीतून पतन होऊन असुर बनला तो. त्यामुळे वैष्णव कृपेने भाव प्राप्त होतो हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे वैष्णवांची सेवा केली पाहिजे, वैष्णव अपराधांपासून वाचलं पाहिजे. शेवटी आपण पाहू भाव म्हणजे काय त्या स्तरावर होतं. आपल्याला कदाचित आत्ता माहित नसेल, काही समजणार पण नाही, पण त्या गोष्टीबद्दल ऐकून एक जिज्ञासा असते की काय होत असेल त्या भाव स्तरावर, जेणेकरून आपल्या हृदयामध्ये पण उत्सुकता निर्माण होईल, आपल्या मनामध्ये पण एक उत्साह निर्माण होईल, चला आम्ही पण साधन भक्ती चांगल्या प्रकारे करतो जेणेकरून मला पण भाव प्राप्त होईल. तर म्हणतात रतीर अनिश निसर्गोष्ण प्रबल तरानंद रूपूर रूपैव उष्माणम अपि ममंती सुधांश कोटेरपि स्वाद्री. तर म्हणतात की या रतीचा भाव नामक रतीचा स्वभाव कसा आहे, अनिश निसर्ग म्हणजे स्वभाव, नित्य स्वभाव असा आहे, उष्ण म्हणजे सदैव कृष्णाला संतुष्ट करण्याची इच्छा कधीच शांत होत नाही, सदैव अशांत असते, म्हणून उष्ण म्हटलंय, कधी थंड पडत नाही ती. जसं आपण म्हणतो ना कधी इंजिन थंड पडलं तर गाडी बंद पडते, पण तसं नाही, सदैव उष्ण. प्रबल तरानंद पूर रूपा आणि उल्लासात्मकत्वात आनंदत्व. उष्णता उल्लास उल्लासाचं पण एक रूप आहे ज्याने आनंद निर्माण होतो. तर प्रबलतर आनंद रूपा, अत्यंत प्रबळ आनंद हृदयामध्ये निर्माण होतो. कशा प्रकारचा? उष्माणम अपि वमंती, जरी उष्म स्वरूप असलं तरी सुद्धा सुधांश कोटेर अपि स्वाध्वी, चंद्राच्या कोटी सूर्य कोटी चंद्र जर एकत्र केले त्यांची त्यांचा जो रस आहे त्याच्यापेक्षाही अधिक स्वादू ही भाव रती आहे जी हृदयामध्ये प्राप्त झाल्यानंतर अनेक प्रकारचे नानाविध संचारी भाव निर्माण करून अभिव्यक्त करत असते, जेणेकरून कृष्ण भक्तीचं सुख त्या भक्ताला सदैव प्राप्त होत राहतं. तर असं सुंदर स्वरूप या भावभक्तीचं आहे आणि जो हा भाव प्राप्त करतो तो खरोखर कृतार्थ होतो, धन्य होतो. आणि आपण सर्वांनी साधन भक्ती यासाठी केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला भाव प्राप्त होईल. तर भावप्राप्तीमध्ये हृदय भगवंताची सेवा करण्याच्या अभिलाषेने, आदान प्रदान करण्याच्या अभिलाषेने द्रवित होतं. ते द्रवित होण्यासाठी आपल्याला साधन भक्ती करावी लागते. ती साधन भक्ती अनेक वर्ष कदाचित अनेक जन्म केल्यानंतर ही भावभक्ती भगवंताच्या कृपेने किंवा भगवंताच्या भक्ताच्या कृपेने प्राप्त होते. प्राप्त झाल्यानंतर 9 लक्षणं सांगितली आहेत या भावभक्तीची. आशाबंध, समुत्कंठा, शांतीर अव्यर्थ कालत्वम, विरक्तीर मानशून्यता, आशाबंध, समुत्कंठा, नामगाने सदारुचि, आसक्तिस्त गुणाख्याने, प्रीतिस्त वसती स्थले इत्यादयो अनुभावास्युर जात भावांकुरे जने. भावाचा जर अंकुर जर निर्माण झाला तर हे 9 गुण त्याला प्राप्त होतात. तर हे भाव म्हणजे अत्यंत कोटी चंद्रांच्या
सुधाधारेपेक्षाही अधिक स्वादू आहे आणि सदैव भक्ताला विविध भावांमध्ये व्याकुळ करते, आनंद एक सुखरूपामध्ये व्याकुळ करते। तर हा भाव प्राप्त करणं प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे आणि तो भाव प्राप्त झाल्यानंतर भगवंताविषयी प्रेम प्राप्त होतं। त्या प्रेमा प्रेम सूर्याचं एक किरण म्हणजे भावभक्ती आहे आणि नंतर प्रेमभक्ती प्राप्त होते आणि त्या प्रेमभक्तीबद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू। हरे कृष्ण।